Hi friends, welcome all of you again on the second day. मी बाळासाहेब झोरे आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 4 digit numbers. काल कुठपर्यंत बघितलं बरं सांगता का तुम्ही मला? काल आपण बघितलं होतं 999, अँड हिअर 999 इज अ 3 digit number. 1, 2, 3. आता आपल्याला 4 digit number पाहिजे. 4 digit number कोणता आहे मित्रांनो? जर आपण यामध्ये +1 केलं तर आपल्याला मिळणार 4 digit number. तुम्हाला कॅरीची ॲडिशन येते का? नाही येत का? या ठिकाणी जी आय बटनामध्ये लिंक आहे तिला क्लिक करा आणि कॅरीची ॲडिशन शिका. बघा, 9 + 1 = 10, 0 carry 1. 9 + 1 = 10, 0 carry 1. आणि 9 + 1 = 10. बघा बरं, आलं का नाही 4 digit number? तर हा 4 digit number, आणि 4 digit number मध्ये कुठून कुठपर्यंत कोणकोणते नंबर ते बघणार आहोत आपण. आता 4 digit मध्ये 1 मिळवला तर किती होणार बरं? व्हॉट इज दिस नंबर? डू यू नो दिस नंबर? दिस इज 1000, स्मॉलेस्ट 4 digit number 1000. कीप इन युअर माइंड, तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, ऑलिम्पियाडच्या एक्झामला हे प्रश्न येणार आहे. स्मॉलेस्ट 4 digit number, आणि मग तो कोणता आहे? 1000. दिस इज अ 1000. मग आता आपण 1000च्या पुढं जाऊया. जसं की या ठिकाणी आपण बघू शकतो आपला 4 digit number आहे 1000. मग या 1000मध्ये 1 ॲड केल्यानंतर काय होईल? 1001. मग 1002. 1001 असं लिहायचं मित्रांनो. मग 1002. 1003. 1004. 1005. 1006. 1007. 1008. 1009. आणि 1010. नीट लक्ष द्या 1010 कड. 1010, इट इज 1010. कसं झालं बरं हे? कसं काय आलं हे? थोडं समजून सांगा आणखीन डीपली. बघा, या ठिकाणी आपण जेव्हा नंबर लिहितो, आपण एक नंबर घेऊया याच्यामधल्यासारखाच, 2576. नंबर वाचता येईल तुम्हाला 2576? कसा वाचणार हा? कसा लिहिला आहे हा? सिम्पली आपल्याला त्याच्या प्लेस व्हॅल्यूज बघावं लागतील. जसं की या ठिकाणी 6 म्हणजे इथं असतं वन्स, त्यानंतर टेन्स, त्यानंतर हंड्रेड्स, त्यानंतर थाउजंड. इट इज अ प्लेसेस. प्लेसेस मित्रांनो नीट लक्षात घ्या, प्लेसेस. मग वन्सला कोण आहे? 6. सेकंड टेन्सला कोण आहे? 7. इथं कोण आहे? 5. आणि थाउजंडला 2. म्हणजे 2 5 7 6. मग रिडिंग करायला अगदी सोपं, तुम्हाला जर हे माहीत असेल तर वन्स, टेन्स, हंड्रेड, थाउजंड. मग हाऊ मच थाउजंड? 2500. आणि दोन्ही मिळून किती होतात? हे तर तुम्हाला येतच, 76. 2576. मित्रांनो आणखी एक नंबर देतो, वाचून दाखवा बरं. येईल तुम्हाला वाचता? मला खात्री आहे तुम्हाला तो येणारच आहे. 8300. आणि दोन्ही मिळून किती झाला? 21. 8321. शबास, व्हेरी गुड. नेक्स्ट वन हा सांगा बरं, सांगू शकाल हा? फाय कुठं आहे? 1000 प्लेसला. 5463. असं करावं लागतं हे. अगदी सोपं आहे, फक्त काळजीपूर्वक बघितल्यानंतर समजतं. पुन्हा एकदा सांगतो बघा, वन्स, टेन्स, हंड्रेड, थाउजंड हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता प्लेसेस, 4 digit number मध्ये प्लेसेस कोणकोणते असतात? वन्स, टेन्स, हंड्रेड, थाउजंड. आणि मग या ठिकाणी तुम्हाला वाचताना मग थाउजंड म्हणजे किती? 5463. समजतं ना मित्रांनो तुम्हाला?
मी तुम्हाला काही नंबर देतो या ठिकाणी, मला सांगा ते कसे लिहायचे. तर पहिला नंबर 8212. 8212 तुमच्या लक्षात आलं का? मग काय करणार तुम्ही, दिस इज म्हणजे असं लिहायचं द वन्स टेन्स हंड्रेड आणि थाउजंड. मग किती आपण याची स्पेलिंग लिहू, 8000 8EIGHT. थाउजंडची स्पेलिंग लिहून झाली की मित्रांनो तुम्हाला TH OUSANDI. त्यानंतर हंड्रेड, किती हंड्रेड हो, 200 200. अँड द नेक्स्ट वन किती आहेत हे दोन्ही मिळून, 1212 मीन्स 12. समजले मित्रांनो किती सोपं आहे. कोणताही नंबर तुमच्यासमोर आला तर सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला, आणखी एक नंबर घेतो बघा, 5267. सुरुवातीला काय करायचं तुमच्या इकडून, म्हणजे 8 इज राईट साईड, राईट साईडचं सबसे पहिला वन्स टेन्स हंड्रेड थाउजंड. मग किती थाउजंड, किती थाउजंड बरं, 5000. त्यानंतर 267 SIXTYSEVEN. गेटिंग. आता शेवटचा नंबर जो सर्वात मोठा, बिगेस्ट फोर डिजिट नंबर, लक्षात ठेवा ऑलिम्पियाडसाठी बिगेस्ट फोर डिजिट नंबर. कॅन यू गेस, सांगा बरं मित्रांनो कोणता आहे तर बिगेस्ट फोर डिजिट नंबर, माहिती आहे तुम्हाला. येस करेक्ट, 9999. बट हाऊ यू कॅन रीड दिस, वन्स टेन्स हंड्रेड थाउजंड. हाऊ मच थाउजंड, 9999. समजलं ना मित्रांनो तुम्हाला. मित्रांनो समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हो मित्रांनो, तुम्ही आपलं मॅथमित्र चॅनल सबस्क्राईब केलं आहे ना, केलं नसेल तर काही घाई नाही, निवांत करा. थँक्यू व्हेरी मच.